नवीन प्रॉडक्ट काढलेले आहे. अच्छा. फोल्डिंग डायनिंग. ओके. याच्यात चार खुर्ची येतात, फोर सीटर. जनरली आराम खुर्ची जागा खूप व्यापते, पण ही आराम खुर्ची फोल्डेबल आहे. पकडायचा, पुढे जायचं. कसं आहेत मित्रांनो, मजेत ना? असेल मंत्रा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण आचार्यकर फर्निचर शॉपला भेट देणार आहोत, जे कुंभार मठ मालवण येथे आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन आपण स्पेस सेव्हर फर्निचर बघणार आहोत, म्हणजे जे फर्निचर तुमच्या घरातली जागा कशा प्रकारे वाचवू शकतं अशा प्रकारचे आपण फर्निचर बघणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. हे जर फर्निचर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, खाली देखील नंबर तुम्हाला डिस्प्लेला येतीलच. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रांनो, आता आपण आहोत कुंभार मठला. हे जे तुम्ही बघताय हा मालवण टू कसाल जाणारा हा रोड आहे, आणि इथून हा एअरपोर्टला जाणारा रोड आहे. आणि या जंक्शन पॉईंटला इथेच हे आपलं शॉप आहे, आचरेकर फर्निचर. आणि आपण आचरेकर मामांना जाऊन भेटूया आता, आणि बघूया यंदा काय काय नवीन प्रोडक्ट आहे. नमस्कार मामा. नमस्कार. नमस्कार. पहिला व्हिडिओ झाला आपला, बऱ्याचशा चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसल्या लोकांपर्यंत, पण आता नवीन काही गोष्टी आलेल्या आहेत आपल्याकडे फर्निचरमध्ये, तर ते आता आपण बघून घेऊया. चालेल चालेल. नवीन चेअर्स आले आहेत, फोल्डेबल चेअर्स आहेत. ओके. नंतर स्पेसवर प्रॉडक्ट आता नवीन काढलेले आहेत. अच्छा. टोटली सागामध्ये, लाकडामध्ये वगैरे. अच्छा. ते आता आपण आतमध्ये बघू. आपल्याकडे ऑर्ड्रोब्स वगैरे आहेत. अच्छा. नंतर फोल्डिंग डायनिंग्स वगैरे. ओके. आतमध्ये जाऊन बघू. हा, नवीन आयटम. मित्रांनो, इथे बघतोय की तुम्हाला प्लास्टिकच्या खुर्चीपासून ते लाकडाच्या खुर्चीपर्यंत आराम खुर्च्या देखील अवेलेबल आहेत या ठिकाणी. बऱ्याच गोष्टी आता आतमध्ये जाऊन आपण बघणारच आहोत. त्या प्रमाणे आपल्याकडे जागा जर कमी असेल तर तुम्हाला असे काही फर्निचर किंवा असे काही प्रोडक्ट बघायला मिळतील जे कमी जागेत फोल्डेबल गोष्टी राहू शकतात, आणि त्या पण आपण दाखवणार आहोत. आता आपण आतमध्ये जाऊया. हे सागामध्ये नवीन पॅटर्नमध्ये. ओके. सोफा सेट पण आहे. सोफा सेट आहे. हा कसा आहे? 1+1+1 थ्री प्लस वन वन. ओके. प्लस पाहिजे तर एक्स्ट्रा सेंटर टेबल टिपॉइस वगैरे अवेलेबल. अच्छा. प्लस याचा कुशन पूर्णपणे हेवी बनवलेला आहे. ओके. आणि हे जे वूड मटेरियल आहे हे साग आहे. हा, पूर्ण साग, हेवी फिनिशिंग, पिओ पॉलिश वगैरे आहे. अच्छा. नंतर हे क्वालिटी मटेरियल दिसतच आहे. हे सगळं फुल कुशन मध्ये आहेत. अच्छा. फुल कुशन मध्ये. हे आपण स्वतः बनवतो सर्व. अच्छा. हे गोव्याला बनवतो. टिकवडचा आपल्या पहिल्या जी फॅक्टरी आहे तिथेच बनवतो. असं टू सीटर, थ्री सीटर अशा टाइप मध्ये. अच्छा. तर हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट सगळं आपलं गोव्याला. सगळं गोवा आणि आपल्या पहिल्या जे युनिट्स आहे. अच्छा. तिथे वुडनचं चालूच आहे. ओके. ह्या एक अट्रॅक्टिव्ह आपल्याला चेअर बघायला मिळतात. हे चेअर्स बनवलेले आहेत नवीन. त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या ऍडजस्टमेंट आहेत. ओके. आणि प्लस हे फोल्डेबल आहे. अच्छा. नॉर्मल जी रॉकिंग चेअर असते ती रेग्युलरच असते, पण आपण आता फोल्डेबल बनवलेली. ओके. ह्याच्यामध्ये ही पहिली स्टेप आहे. ओके. याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप अप करायचं, एक स्टेप मागे. ओके. दोन, जसं पाहिजे त्याप्रमाणे रिक्लाईन होतं ते. हे पूर्णपणे रिक्लाईन होते. ओके. प्लस इथे अच्छा सपोर्टरला दिलेलं बॅक सपोर्ट पूर्णपणे. ओके. पूर्णपणे आपण झोपू शकतो त्याच्यात. पूर्णपणे. ओके. फर्स्ट क्लास. प्लस हे पुन्हा बंद करून इथे ॲक्युप्रेशरसाठी दिलेलं आहे. अच्छा. हां. हे वरती करून पूर्णपणे पायाला आपण मसाज करू शकतो. जेव्हा नको असेल तेव्हा पूर्णपणे बंद करू शकतो. ओके. असं स्टेप बाय स्टेप. प्लस ही फोल्डेबल आहे, इथे लॉक सिस्टीम दिलेली आहे. ओके. लॉक काढल्यानंतर दोन्ही साईडचं पूर्णपणे बंद केलं, बंद होऊ शकते. ओके. असे याच्यामध्ये दाखवले. ही बंद करून दाखवू शकतो आपण. हो. हे काय असं दाखव. इझी फोल्ड, सेव्ह स्पेस. असं अशी ही फोल्ड होणार. हा, अशी फोल्ड होणार. आणि हे आवडे त्याच्या अटॅचमेंट आहेत. दोन लॉक काढून. अच्छा. जनरली आराम खुर्ची जागा खूप व्यापते, पण ही आराम खुर्ची फोल्डेबल आहे. ही आपण फोल्ड करून व्यवस्थित ठेवू शकतो. हे पूर्णपणे असे फोल्ड करून ठेवू शकतो. वन पीस फर्स्ट क्लास. तशीच ही पण आहे. ही पण आहे. हा बेल्ट मॉडेल आहे. अच्छा. ही पण फोल्ड होते तशीच. हा, सेम सेम. ओके.
सेम आहे, फक्त ह्याच्यामध्ये कसं हा बेल्टचा मॉडेल काढलेला आहे. अच्छा, इथे ह्याला हे बघ, हा फ्लेक्झिबल आणि हा फिक्स मध्ये गेले. आपण पूर्ण सागा, हे लाकूड कुठलं आहे? हे टिकवूड मध्ये आहे. टिकवूड मध्ये, हे दोन्ही टिकवूड मध्ये. हा, साधारण यांच्या कॉस्ट काय? हे 8,500 पासून स्टार्ट आहे. ओके, ते 12,000 पर्यंत. अच्छा, असं असे वेगवेगळे मॉडेल. आता ह्याच्यामध्ये पूर्णपणे असं फिक्स ठेवलेले आहे. ओके, आणि टोटली टिकोड मध्ये फिगर. अच्छा, म्हणजे ह्याची किंमत 12,000 रुपये. हा, हे 12,000 पर्यंत आहे. सगळं डेमॉन्स्ट्रेशन सगळं सेम आहे. अच्छा, बाकी प्राइस मध्ये फरक आहे. ओके, हे आपण बेंच कम डायनिंग नवीन स्पेस सेवर प्रॉडक्ट काढलेलं आहे. अच्छा, हा दाखव त्याचा डेमो. हे पूर्णपणे दोन सीटर थ्री सीटर होऊ शकतं. ओके, त्याच्यामध्ये जस्ट इथे पकडायचं, पुढे घ्यायचं. हे डायनिंग टेबल झालं. हा, हे डायनिंग टेबल झालं. इथे दोन जण आणि इथे दोन जण बसू शकतात आरामशीर बसून. जर तुम्ही रिलॅक्स मध्ये बसून फर्स्ट क्लास. जस्ट सेकंड जरा फोल्ड करून दाखवाल मला. हा, जस्ट सेकंड मध्ये पुन्हा फोल्ड होणार. दोन्ही बाजूला असं पकडायचं. जस्ट सेकंड मध्ये पुन्हा आपलं हे टेबल झालं. हा, फर्स्ट क्लास. याची काय साधारण कॉस्टिंग आहे? साधारण 22,000 पर्यंत जाते. अच्छा, हे पण टिकवूड मध्ये, सर्व टिकवूड मध्ये फिनिशिंग एकदम बेस्ट. ओके, आपण एक स्पेस सेअर प्रॉडक्ट मध्ये नवीन एक झटपट सोफा कम बेड म्हणून काढलेले. ओके, झटपट सोफा कम बेड जस्ट बसायला पण झालं. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज असतात. 2.5x6, 3x6, 4x6, 5x6. ही काय साईज आहे? ही 2.5x6. अच्छा, 2.5 फूट रुंद आहे असं, म्हणजे असं 2.5 आणि पूर्ण केल्यावर 6 फूट लांब आहे. 6 फूट होणार. जस्ट सेकंड मध्ये असं करायचं. ते रिलॅक्स मध्ये बसण्यासाठी वगैरे पण आहे. अच्छा, असं बसू शकतो. ओके, झोपायचं असेल तर पूर्णपणे 6 फूट झालं. अच्छा, 6 फुटाची पूर्ण गादी तयार, पूर्णपणे 6 फूट झालं. अच्छा, आता उलट्या साईडने हे असं एक रिव्हर्सेबल दाखवलं आहे. ओके, इथून, हा इथून या साईडने असं आपण टेकून टीव्ही बघू शकतो. टीव्ही वगैरे बघण्यासाठी एवढ्या साऱ्या अटॅचमेंट दाखवले आहेत. अच्छा, या सगळ्या अटॅचमेंट आहेत. झटपट सोफा कम्बेड आणि पुन्हा हे जस्ट सेकंड मध्ये आणि पुन्हा चेन सिस्टीम दिलेली आहे. अच्छा, कव्हर टोटली वॉशेबल आहे. वॉशिंग मशीन मध्ये घालून पण तुम्ही यावर धुवू शकता. ओके, पुन्हा हा झाला तुमचा झटपट सोफा कम्बेड. ओके, त्याची काय साधारण कॉस्ट आहे? 7,500 पासून स्टार्ट होतो. ओके, मग त्या डिपेंड साईज वरती. हा, आता 7,500. हा 7,500 आहे. अच्छा, आणि याच्या आतमधलं काय मटेरियल आहे? हे टोटली फोम असं, हेवी डेंटेन्सी. ओके, 40-45 डेंटेन्सी मध्ये पूर्णपणे फोम असते. चेन सिस्टीम असते. वन पीस कव्हर आहे. कव्हर काढून डायरेक्ट तुम्ही देऊ शकता. ओके, तर आता ह्याच्या जी वरची डिझाईन आहे किंवा कव्हर आहे ते मला वेगळं पाहिजे असेल तर ते पण मध्ये वेगवेगळ्या कलरचे शेड आहेत. कॅटलॉग प्रमाणे तुमच्या चॉईस प्रमाणे पाहिजे ते तुम्हाला कव्हर शेड कव्हर मिळू शकतं. हो, आता स्पेस सर्वेमध्ये नवीन प्रॉडक्ट काढलेले. अच्छा, फोल्डिंग डायनिंग. ओके, ह्याच्यात 4 खुर्च्या येतात. 4 सीटर खुर्च्या पण फोल्डिंगमध्ये आहेत. अच्छा, हे पूर्णपणे सागामध्ये टिकूडच्या पूर्णपणे. ओके, फोल्ड करून तुम्ही अशा आतमध्ये ठेवू शकता. अच्छा, आतली खुर्ची काढून दाखवू शकता? चारी खुर्च्या आतमध्ये ठेवू शकतो. ओके, फर्स्ट क्लास. आरामशीर असं बसू, पूर्णपणे टिकूडमध्येच बनवलेले आहे. फर्स्ट क्लास. आता हे पूर्ण फोल्ड एवढी जागा घेणार. ह्याला व्हील पाहिजे तर व्हील पण लावू शकतो. सेम टू सेम आपण असं प्लायवूडमध्ये पण बनवलेलं आहे. ओके, हे मला ओपन करून दाखवू शकता? दाखवतो. जस्ट सेकंडमध्ये तुम्ही फोल्ड करू शकता, बंद करू शकता. ओके, दोन्ही बाजूला आहे असं. अच्छा, नंतर इथे तुम्ही या साईडला दोन समोरासमोर असे बसून चार खुर्च्या लावू शकता. ओके, आता हा ओपन केल्यानंतर साधारण ही काय साईज तयार होते? आता 3x5 बनवलाय. 3x4 कस्टमाइज पाहिजे तसं तुम्हाला साईज बनवू शकतो. आणि ह्याची काय साईज आहे? ही 4x3 आहे. 4x3 4x3. अच्छा, आणि काय कॉस्टिंग जाते टिकवूडमध्ये? टिकवूडमध्ये घेतलं तर हे साधारण विथ चेअर 28,000 पर्यंत जाते. 28,000. आणि ते जर प्लायवूडमध्ये बनवलं. अच्छा, तर ते पार्टिकलमध्ये पण बनवतात, PLB मध्ये. हे पूर्णपणे मरीन प्लायमध्ये. अच्छा, हे 16,000 पर्यंत जाणार. अच्छा, सेम चेअर. हा, सेम फंक्शन आहे. अच्छा, फक्त चेअर 16,000 विथ चेअर आहे? नाही, फक्त डायनिंग आहे. डायनिंग आहे. ओके, चेअर हे 16,000 मध्ये आहे. आणि हे प्लाय मध्ये बनवलं? प्लाय मध्ये, मरीन प्लाय मध्ये. अच्छा, फंक्शन सेमच आहे दोघांच्या पण. प्लस ह्याला व्हील लावलेले आहेत. अच्छा, दोन व्हील जे आहेत ते लॉकवाले आहेत. ओके, म्हणजे हलणार नाही. तसंच ह्या बाजूला तेवढंच फोल्ड इथे. ओके, बरोबर. प्लस ड्रॉवर दिलेले आहेत. अच्छा, इथे ड्रॉवर आहे. त्याला एक्स्ट्रा ड्रॉवर पण आहे. ड्रॉवर पण दिले. फर्स्ट क्लास. बोथ साईड ड्रॉवर आहेत. अच्छा, त्या साईडला पण ड्रॉवर आहे. ह्याला पाहिजे असेल तरी पण ड्रॉवर बनवू शकतो आपण. पण ड्रॉवर बनवला तर मग खुर्च्या आतमध्ये राहणार नाही.
नाही खुर्च्या राहतात. अच्छा ड्रॉवर बनवून पण एक ड्रॉवर येणार. ओके वरच्या साईडला येणार. हा इथे फक्त दरवाजा येणार. अच्छा अच्छा म्हणजे दिसणार नाही. प्लस इथे बीचवरती पाहिजे असेल तर अम्ब्रेलासाठी इथे ओके. तर मामा हे जे डायनिंग टेबल आहे याचं विथ चेअर कॉस्ट 28,000 आहे. ओके आणि ह्याची विदाऊट चेअर कॉस्ट 16,000 पर्यंत आहे. पूर्णपणे आपल्याकडे एस एस मध्ये पावडर कोटिंग मध्ये वेगवेगळ्या टाईपचे वॉर्ड्रॉप आहे. वेगवेगळ्या साईज डिझाईन्स कलर्स अवेलेबल आहेत. ओके आता याच्यामध्ये या साईडला ड्रेसिंग टेबल घेतलेलं आहे. ओके इथे लाईट्स लावलेले इथे ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे. ओके प्लस याला इथे लॉक सिस्टीम करून आतमधलं ड्रॉवर्स वगैरे वॉर्ड्रॉप कम ड्रेसिंग टेबल आहे. पूर्णपणे अटॅच आहे. इथे ड्रॉवर सिस्टीम दिलेली आहे. असे 3 ड्रॉवर दिलेले आहेत. अच्छा प्लस इथे आतमध्ये पूर्णपणे इथे लॉकिंग सिस्टीम दिलेली आहे. टोटली पावडर कोटिंग आयव्हरी प्लस ब्राऊन वेगवेगळे शेड अवेलेबल येतात. अच्छा त्याचबरोबर कपाटा पण आहेत ना. हे डिजिटल प्रिंट आहेत. 3 डोअर डिजिटल प्रिंट. 3 डोअर आहे हे डबल आणि इथे एक सिंगल सेपरेट. अच्छा त्याची काय जाते साधारण कॉस्ट? हा साधारण 18,000 पर्यंत जाते. आणि ही जी वॉर्ड्रॉप कम ड्रेसिंग टेबल ते पण ऑलवेज सेम आहे. अच्छा साईज सेम आहे ना. प्लस याला खाली ड्रॉवर येणार. अच्छा आता याच्यामध्ये हे 3 पीस मध्ये येणार. अच्छा 2-2 फुटाचे 3 पीस येणार. ओके हे 2 फूट हे 2 फूट वेगवेगळ्या साईज मध्ये आपल्याकडे वॉर्ड्रॉप अवेलेबल आहे. वॉर्ड्रॉप असतात. हे एक नवीन वॉर्ड्रॉपचं आहे कपाटाचं. ओके डबल डोअर. अच्छा प्लस ह्याला इथे लॉक सिस्टीम दिलेली आहे. लॉकिंग इथे आहे. लॉक केल्यानंतर हे उघडणार. ओके प्लस इथे 2 लॉक सिस्टीम मध्ये ड्रॉवर दिलेले आहे. हे जेव्हा पुश करणार तेव्हा ते लॉक होणार. अच्छा ह्याची काय साधारण कॉस्ट आहे? हे 17,500 आहे. आणि मटेरियल काय आहे? मटेरियल पूर्णपणे पावडर कोटिंग हेवी गेजचा पत्रा येणार. ओके पावडर कोटिंग 18-20 मध्ये आहे. अच्छा गेज मध्ये. ओके तसं जे ड्रेसिंग आहे कोणाला फक्त सिंगल ड्रेसिंग पाहिजे असेल ड्रेसिंग अवेलेबल आहे. आता जे होम स्टेज किंवा आहेत ड्रेसिंग टेबल्स वगैरे पण मिळू शकतात. इथे लॉक सिस्टीम दिलेली आहे. इथे पूर्णपणे सगळे सामान ठेवू शकतो. प्लस इथे सेकंड मध्ये बँगल्स वगैरे असे तुम्ही ठेवू शकता. साधारण काय कॉस्टिंग आहे जी? हे साधारण 11,000 पर्यंत जाते. 11,000 पर्यंत. हे मटेरियल काय आहे? टोटल सेम मटेरियल पावडर कोटिंग एम एस विथ पावडर कोटिंग. ओके आणि गेज 18-20 मध्ये बनलेलं. चांगल्या गेज मध्ये. चांगलं हेवी गेज पावडर कोटिंगची. आता आपण हे पूर्णपणे एक देवारा बनवलं आहे कस्टमाइज आहे ऑर्डरचा. ओके याला पूर्णपणे असा गेट बनवलेला असा टाईप. अच्छा प्लस सीएनसी कटिंग प्लस गोल्डन प्लेटिंग केलेलं आहे. आतमध्ये एक मिरर लावलेला आहे. प्लस इथे ओम आहे. बरोबर लाईट पण आहे. लाईट्स पण दिलेले आहेत. आणि तुमचं देवाचं सामान ठेवायला जागा पण आहे. 2 वेगवेगळ्या पार्ट मध्ये 3 फूट खाली 3 फूट वरती. ओके इथे तुमच्या दिवा बत्ती काही करायचं असेल तुम्ही आपण कस्टमाइज फर्निचर पण बनवून देतो. करून देतो. ओके इथे छोट्या छोट्या मूर्ती हे कस्टमाइजच आहे पूर्ण. ओके इथे पूर्णपणे हे देवासाठी त्यांनी बनवले. इथे लॉकर सिस्टीम ड्रॉवर वगैरे केलेलं आहे. साधारण काय किंमत जाते याची? हे साधारण 8,000 स्टार्ट आहे ते मग 14-15 जसं साईज डिपेंड वर साईज वर डिपेंड. आता 6x1.5 फूट केलेले आणि असं 6 फूट 3-3 फुटाचे वेगळे 2 पीस बनवलेले. हे फुल कुशन मध्ये पूर्णपणे सोफा सेट बनवलेला आहे. 3+1 याच्यामध्ये पुष्कळ पॅटर्न असतात कस्टमरच्या आवडीप्रमाणे. आमच्याकडे ऑलरेडी रेडी पण असतात. अच्छा हे फुल कुशन मध्ये आहेत. हे एम एस मध्ये आहेत. ओके सोफा कम बेड आहेत. अच्छा ह्याच्यामध्ये 4x6 5x6 6x6. ओके पावडर कोटिंग मध्ये. म्हणजे आता सध्या हा सोफा आहे आणि बाहेर घेतल्यानंतर त्याचा बेड पण बेड होणार. सोफा कम बेड साधारण याची काय कॉस्टिंग असते सोफा कम बेडची? 14,000 मग स्टार्ट आहे साईज मध्ये. अच्छा 4x6 5x6 6x6. अच्छा हे स्टील मध्ये असे अवेलेबल असतात. ओके हे पावडर कोटिंग मध्ये आहे. अच्छा सगळ्या मटेरियल मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत सगळ्या साईज मटेरियल. ओके वुडन पासून स्टील पावडर कोटिंग सर्व टाईप मध्ये. ओके हे पण आता टिकूड मध्ये आपण इंडियन सिटिंग बनवली आहे. अच्छा लो हाईट्स मध्ये. ओके इथे 2-सीटर 3-सीटर आपण बनवू शकतो. हे फुल कुशन आहे. ही कस्टमाइज आहे. हे कस्टमाइज आहे. इथे 2 साईडला 2 ड्रॉवर दिले आहेत. ओके बोथ साईडला. इथे तुम्ही शोपीसेस वगैरे ठेवू शकता. बरं असे पूर्णपणे टिकूडचं. ओके ह्याची काय कॉस्ट आहे? हे साधारण 28,000 पर्यंत आहे. अच्छा हो डिपेंड साईज वरती. ओके इथे दिवाण वगैरे ठेवले आहे. दिवाण आहे बेड आहे
सिंगल बेड डबल बेड ओके आता दिवाण ठेवलेला आहे टिकूड मध्ये हे पण टिकूड मध्येच हे पण टिकूड मध्ये साधारण काय कॉस्ट जाते हे साधारण 6,500 पर्यंत 6,500 आणि हा जो डबल बेड आहे पावडर कोटेड हा हा याला विथ स्टोरेज आहे तो विदाउट स्टोरेज ओके हे पण विदाउट स्टोरेज अच्छा हे साधारण हॉस्टेल साठी वगैरे लागतात ओके नंतर त्याच्यामध्ये साईज येतात 2x6 3x6 4x6 5x6 जे साईज कस्टमाइज पाहिजे तसे होऊ शकते ओके नंतर हे डायनिंग आहे अशा टाइपचे डायनिंग्स वगैरे पण बनवतो मार्बल टॉप होते ओके कस्टमाइज आपल्याला कुठलेही फर्निचर मिळू शकतं आहे जे पाहिजे त्याच्यामध्ये प्लास्टिक मध्ये नीलकमल देखील आहे नीलकमलचा आमच्याकडे चांगला ब्रँड आहे ओके तर नीलकमलचे बरेच प्रोडक्ट आपल्याला सगळे सगळे प्रोडक्ट मिळू शकतात चेअर आहेत वॉर्डरोब आहेत ओके सर्व आहे कटलरी वगैरे सर्व टाइप मध्ये ओके अशा वेगवेगळ्या चेअर्स पण आम्ही बनवून ठेवतो कोणाला सिंगल चेअर पाहिजे असेल डबल चेअर पाहिजे तर चेअर्स पण असतात अच्छा विथ कुशन आणि वगैरे सगळं रेडीज असतं असं ओके नंतर ह्या मोठे साईज 4x6 अच्छा हे बेड आहेत हा हे बेड आहेत विथ स्टोरेज विथ स्टोरेज सर्व हा 5x6.5 विथ हायड्रोलिक्स अच्छा स्टोरेज येणार असं ओके हा 5x6 विथ हायड्रोलिक्स म्हणजे हा 6x6.5 खाली बरंच स्टोरेज राहतं पूर्ण आणि म्हणजे टोटली डिसमेंटल असते अच्छा खोलू शकतो त्याच्यामध्ये 4x6 5x6 वेगवेगळ्या साईज किंग साईज क्वीन साईज ओके टीपॉईस वेगळे मॅट्रेस पण तुमच्याकडे मॅट्रेस पण सगळ्या कंपनीचे असतात नीलकमल आहे रिप्रेस सेपलेस ओके नंतर टीपॉईसच्या वेगवेगळ्या व्हरायटी स्टील मध्ये पावडर कोटिंग मध्ये टिकूड मध्ये सगळ्या प्रकारचे टीपॉय मशिनरी वगैरे पण आम्ही शिलाई मशीन्स वगैरे पण ठेवतो ओके तर मामा सगळ्या फर्निचर बघितलं या व्यतिरिक्त अधिक फर्निचर पण आहे पण तुम्हाला जर या सगळ्या गोष्टी बघायच्या असेल तर नक्कीच शोरूमला भेट द्यावी लागेल तर आपलं हे शोरूम कुठे आहे शोरूम आपलं आहे कुंभार मठ मध्ये अच्छा आणि पॉवर हाऊस आणि पॉवर हाऊसच्या बाजूला प्लस जिथे हा रोड जातो एअरपोर्ट साठी कॉर्नरलाच आपला हा शोरूम आहे ओके ऑन द वेज आहे अच्छा आणि तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7738163861 ओके किंवा इंटेरियरचे जे काही काम असेल ते माझा मुलगा गोव्याला करतो अच्छा 7599889999 क्षितिज आचरेकर म्हणजे कस्टमाइज मध्ये सर्वच फॉल सिलिंग इंटेरियरचे सर्व काम अच्छा बेड पासून फुल कुशन पासून सर्व A to Z ओके ती पण तुम्हाला पाहिजे त्या कस्टमाइज मध्ये मिळेल सर तर मित्रांनो तुम्हाला जर युनिक फर्निचर घ्यायचं असेल जे फर्निचर तुमची जागा वाचू शकतं अशा प्रकारचे जर फर्निचर्स युनिक फर्निचर्स घ्यायची असेल तर नक्की आचरेकर फर्निचर्सला तुम्ही भेट द्या अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे आपला जो कुंभार मठ आहे जिथून एअरपोर्टचा रोड चालू होतो त्याच जंक्शनला हे शोरूम आहे या ठिकाणी जे जे काही गोष्टी मिळतात त्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेल्या आहेत अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी ॲड्रेस आणि नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू